हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार तर मी खाली काय बघते आणि वरती बोलते असं चाललंय माझं तर काय आहे ही आहे एक कम्युनिटी पोस्ट माझ्या एका मैत्रिणीची मैत्रीण म्हणायची याच्यासाठी लाज वाटते तर तिने आज पण एक गेम केला लोकांच्या मनामध्ये घर केलं मला मी कशी वाईट आहे मी कशी वाईट आहे आणि ती स्वतः कशी चांगली हे दाखवलं तुम्हाला सांगते युट्यूबची जर्नी स्टार्टिंगपासून जेव्हा मी युट्यूबवरती एंट्री केली होती आणि पहिलेच माझे दोन व्हिडिओ खूप छान चलती मिळाली आणि खूप जणांनी खूप प्रेम दिलं मला त्या व्हिडिओला त्यानंतर मोहिनी माझ्या आयुष्यात आली आणि मोहिनीचा व्हिडिओ मी बघितला मोहिनीवरती न सांगता तिने न सांगता मी तिच्यावरती सपोर्टला व्हिडिओ बनवला तो तिला खूप आवडला आणि तिने मला कॉन्टॅक्ट केला तर त्या व्हिडिओमध्ये तिला तो व्हिडिओ खूप आवडला कारण मी मनापासून बनवला होता आणि एका स्त्रीला कसं दुःख झालं हे बघून मला खरंच वाईट वाटलं होतं त्यानंतर जो सिलसिला सुरू झाला तिच्या माझ्या मैत्रीचा आणि फोन कॉल असायचे ती मला सांगायची कोणी तिच्यावर व्हिडिओ बनवला मग मी तिला सपोर्ट करायची म्हणजे माझा जो ट्रॅक आहे तो वळा आला माझा ट्रॅक हा होता की जे मला खरं वाटेल त्याच्यावरती मी बोलणार पण कुठेतरी ना मी बायस्ट होत गेले मैत्री केल्यानंतर मी सगळं तिच्या साईडला माझं झुकतं माप होतं बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला दिसत होतं मोहिनी ते चुकते पण तरी पण मी मोहिनीला सपोर्ट करत गेले आणि जे तिचं चुकत होतं ते तिला फोनवर सांगत गेले असं आत्तापर्यंत होत आलं मध्यंतरी खूप चढ उतार आले तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्या गोष्टीला पण मोहिनीने कधीही युट्यूबवर येऊन सांगितलं नाही की अश्विनी माझी मैत्रीण आहे किंवा अश्विनी मीच येण्यासारखी नेहमी मैत्रीण मैत्रीण करत करत राहिले तिने कधीही कधीही मला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट केला नाही माझ्या लाईफमध्ये मा एवढे अप आणि डाऊन्स आले तेव्हाही तिने मला कधी सपोर्ट केला नाही माझा बर्थडे येऊन गेला बड्डेला विश केलं नाही माझ्या लेकराचा बर्थडे येऊन गेला मी तिची तिचा मुलगा आजारी होता तेव्हाही तिला के ते फोन केला तिच्या हजबंडचं काय कळालं तेव्हा फोन केला म्हणजे मी तिला अजून मधून तिच्या प्रत्येक गोष्टीला तिच्या बर्थडेला फोन केला तिच्या मुलीच्या वेळेस फोन केला प्रत्येक वेळेला जेव्हा मला तिच्या व्हिडिओतून कळतं की तिचं काहीतरी आहे तेव्हा मी तिला कॉन्टॅक्ट केला पण तिला कधीही माझ्याबद्दल वाटलं नाही की आपण अश्विनीला फोन करावा कधीच नाही वाटलं कधीच व्हॅल्यू नाही वाटली आणि मला एक दिवस असा पॉईंट आला की आपण एका साईडने नातं निभवतोय इतकं प्रामाणिक राहतो हो हिच्याशी इला इतका सपोर्ट करतो हो। हिनी कधीही आपलं चांगलं रिॲक्शन चॅनल म्हणून माझं नाव सुद्धा कधी घेतलं नाही हिचा एक व्हिडिओ आहे वाटल्यास मी तुम्हाला वाटत असेल तर मी तो शेअर करायला रेडी आहे तिची माझी मैत्री असताना तिने एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी काही चांगल्या रिॲक्शन चॅनल्सची नावं सांगते त्यामध्ये तिने बऱ्याच रिॲक्शन चॅनलची नावं घेतली माझ्या चॅनलचं नावच नाही घेतलं म्हणजे मी एडी होते हिला सपोर्ट करणारी म्हणजे अशा बऱ्याच घटना घडत गेल्या छोट्या छोट्या घटना होत्या आपण मनामध्ये घर करत गेल्या मग काही दिवसांनी ती माझ्या घरी आली की मी तिला सांगितलं की तू चल ये हवा पालटला ये कारण तुला इतका त्रास होतोय फोनवर बोलायचो आम्ही खूप छान मैत्री झाली की तुला इतका त्रास होतोय तर तू ये तुझं माहेरच आहे त्यामुळे तुझं मन रमत नाही तू माझ्या घरी ये तुला एकदम माहेर प्रेम मिळेल तर ती आली पण तिने काय केलं सकाळी सहा वाजता उतरणार होती डायरेक्ट ती पुढे नगरला जाऊन उतरली मी इकडे परेशान म्हणजे ती खरंच तिला नगरला उतरायचं होतं की असं कारण त्या स्लीपरवाले उतरून देतात तुमच्या स्टॉपाला उतरा त्यांनी कसं काय तिला औरंगाबादला उतरवलं नाही नगरला कशी काय गेली खूप जणांनी मला प्रश्न विचारला तिला तुला परेशानच करायचं होतं तिला नगरलाच जायचं होतं तुझ्याकडे यायचंच नव्हतं असं बऱ्याच जणांनी बोललं पण मी कधीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवला मी धावत पळत तिच्या मागे रोटे काय त्या ज्या गावाला ती उतरली त्या गावापर्यंत गेली सगळे ब्लॉग युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत सगळे जण बघता तिच्या मागे धावत गेली तिला घेऊन मी माझ्या सासरी पण गेली तिला सगळीकडे फिरवलं जीव लावला खूप फिरवलं ती पण सांगेल मी तिला तिच्या कुठे आदर सत्कारामध्ये तुला फिरवण्यामध्ये तिला खाण्यापिण्यामध्ये कशामध्ये कशामध्ये कुठे कमी केली असेल पण इनी काय केलं माझ्या माघारी एक कॉल झाला यांचा कॉन्फरन्स कॉल झाला जेव्हा तो एक बेवडा माणूस होता त्यांनी माझ्याविरुद्ध व्हिडिओ बनवले होते माझा जो डार्क पार्ट होता तो बाहेर काढायचा प्रयत्न केला होता आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न केला होता तेव्हा यांचा एक कॉन्फरन्स कॉल झाला त्या कॉलमध्ये ही पण होती आणि तो कॉन्फरन्स कॉल रेकॉर्डेड कॉल माझ्यापर्यंत पोहोचला आणि मग अजूनच मला तिच्याबद्दल थोडंसं काय होतं काय नव्हतं ते तिला जर पाहिजे असेल तर तिला मी प्रूफ देईन मला दे प्रूफ प्रूफ खेळायला आवडत नाही ते पण मैत्रीच्या नात्यामध्ये आणि ती म्हणते त्याच्यानंतर मला कळालं की ती माझ्याविषयी तिचं एवढं काही प्रेम नाहीये मी मीच एकटी नातं निभवते अशा बऱ्याच गोष्टी घडत 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 गेल्या खूप कॉन्ट्रोवर्सीस घडल्या मी चॅनल पासून ब्रेक घेतला पण तिचा मला फोन नाही की तू का ब्रेक घेतला अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या तरी पण तिचं जे जे चुकत होतं ना ते मी कधीच युट्यूबवर व्हिडिओ नाही मी खूप व्ह्यूज मिळवू शकले असते मोहिनी आजारे नाव टाकलं की व्ह्यूज येतात ते मान्य आहे मला हे मला मान्य आहे कारण मोहिनी हजारेला रोस्ट करताना बघताना लोकांना आवडतं मोहिनी हजारेला सपोर्ट करताना लोकांना बघायला आवडतं मोहिनी हजारेचे आजूबाजूचे लोक बघायला आवडतात आणि बरंच काय काय आहे तर मी मोहिनी हजारेचा चा नाव टाकले की व्यूज यायचे मान्य आहे मला पण मी तिच्यावर रोस्ट केलं नाही बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर इकडून तिकडून पडत होत्या मोहिनी माझ्या समोर कितीदा बोललं लोक माझ्या नावाने मोठे होतात मी, होता, मी ब्रँड आहे आ, माझे नाव घेऊन मोठे होतात माझे नाव घेऊन मोठे होतात मग मी काय केलं एक, एक दिवस तिच्या रिलेटेड जेवढे पण व्हिडिओ बनवले होते तेवढे सगळे डिलीट करून टाकले तरी मैत्रीमध्ये काही फरक पडू दिला नाही मी सगळे व्हिडिओ प्रायव्हेट केले आणि मी कधीच तिच्याबद्दल व्हिडिओ बनवला नाही त्यानंतर पण तरी पण तिचं जे चुकत होतं ते पण मी तिला फोनवर सांगत होते मला बरेच लोकांनी ट्रोल केलं अश्विनी तू हो हंड्रेड पर्सेंट नाही तू मोहिनीला काहीच बोलत नाही तू मोहिनीला काहीच बोलत नाही इकडे लोक मला टॉर्चर करत होते तरी सुद्धा तिने मला एकदाही तिला असं वाटलं नाही की खरंच अश्विनी माझ्यासाठी कोणाला काही बोलत नाही आणि खरंच माझी साईड घेते कधीच नाही घेतली मी तिच्या विरुद्ध कधी मला दिसत होतं मोहिनीचं काय चुकते कधीच मी बोलले नाही जे मला बोलायचं ते मी फोनवर बोलत आले मी माझ्या साईडने हंड्रेड पर्सेंट फ्रेंडशिप निभवली पण त्यानंतर तिने काय केलं अचानक मला ब्लॉक केलेलं मला दिसलं तिने मला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं मला व्हॉट्सअपवरती ब्लॉक केलं माझा कॉलिंग नंबर पण ब्लॉक केला मग तुम्ही सांगा मी जर हिला कॉल कसं ती करते माझा काय संबंध मला डॉलर मिळणार होते का फोनवर इला काही गोष्टी सांगितल्यानंतर तर तिने मला ब्लॉक केलं मग ब्लॉक केलं तर ज्या गोष्टी मी तुला फोनवर सांगत होते त्याच गोष्टी मी युट्यूबवर बसून सांगते आणि तू काय म्हणते दुःख सांगितलं आणि मैत्री कोणाशी करू नये मग लोक त्याचा बाजार मांडतात अजून बाजार नाही मांडलेला मी तुझ्या दुःखाचा किंवा तू मला काही सांगितलेल्या गोष्टी मी कोणाला सांगितल्या नाही शेअर पण केलेल्या नाही आणि तुला माहिती आहे माझ्याकडे येणारा प्रत्येक कॉल मी रेकॉर्ड करते आणि माझ्याकडे स्टोअर असतो त्याच्यामुळे फोन करताना मला घाबरून राजे पण मला कॉल करतात कारण कारण ही दुनिया खूप खराब आहे बाबा आपण सगळं स्टोअर करून ठेवतो आणि आहे आपल्याकडे सगळं बरंच काही आहे असं नाही आहे की माझ्याकडे काही नाही आहे तुझ्याबद्दल आणि माझ्या संस्कारात नाही आहे की मी ते काही वापरेन कारण तुझ्यासारख्या धमके मी लोकांना देत नाही की तुझा डाक डार्क पार्ट करेल तुझं पर्सनल लाईफ काढेल तुझं अंक काढेल माझ्याकडे सगळं आहे आलेला प्रत्येक कॉल माझ्याकडे रेकॉर्डिंग असतो गेलेला प्रत्येक कॉल माझ्याकडे रेकॉर्डिंग असतो सगळं लॅपटॉपमध्ये मी सेव्ह करून ठेवलेलं हो आहे कारण आत्ता लिगल प्रोसेस चालू आहे ते पण आपल्याला कामाला येऊ शकतं काय नाही काहीतरी त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्याकडे रेकॉर्डेड असतात सगळं मी ठेवते तुझा माझा शेवटच्या कॉलपर्यंत आपलं सगळं रेकॉर्डेड आहे समजलं म्हणजे मी असं नाही आहे की हिचा वापर ही म्हणते की मैत्री करू नये हिने जे लिहिलं ना सॉफ्टमध्ये की मैत्री करू नये मैत्री केली तर लोक आपला फायदा घेतात आपलं काय ऐकून घेतात अमक ठमकं काय काय लिहिलेलं आहे पूर्ण लिहिलेलं आहे मी वाचलं ते पण एवढं काही मला त्याच्यामध्ये असंच वाटलं की तू मला फक्त निगेटिव्ह दाखवायचा प्रयत्न करते जनतेसमोर मी जे तुझ्या व्हिडिओत दिसतं तेवढंच बोलते तुझ्या पर्सनल लाईफबद्दल मी अजूनही काहीही बोललेली नाही आणि इथून पुढेही काही बोलणार नाही जोपर्यंत मला इथपर्यंत माझ्या येत नाही कारण इथे सुरी ठेवल्यानंतर माणूस बोलतो तर तो प्रयत्न माझ्याशी करू नको हो मला इथे सुरी ठेवू नको तुझ्या व्हिडिओमध्ये जे दिसणार ते मी आता बोलणार कारण तू मला ब्लॉक केलेलं आहे बरोबर जे मला बोलायचं असतं की बाई तुझं इथं चुकला तिथं चुकला तू डायरेक्ट ब्लॉक केला तुझं माझं काही भाडण नसताना काही नसताना मग आपण तो बोले गा भाई आपण क्यों नाही बोलायला आपण क्यों चुप भेटे का सारी दुनिया आहे हां बोले का तुझे तू जे व्हिडिओमध्ये दाखवशील त्याच्यामध्ये जे चुकीचं दिसेल ते बोलणार मी का नाही बोलणार जेव्हा मी तुला सपोर्ट करत होते जीव तोडून सपोर्ट करत होते तेव्हा का अश्विनीसाठी कम्युनिटीने आली की मैत्रीण असावी तर अशी माझ्यासाठी असं केलं तसं केलं का नाही तू माझं कौतुक केलं का नाही तुम्हाला सपोर्ट केला आणि आज माझ्यासाठी कम्युनिटी लावली वा जिंकले मी म्हणजे मैत्रिणीनं बघा जे लोक मला बघतायत ना स्टार्टिंग पासून जेव्हा मला महिनीपासून हे जे मी सांगितलं आणि हे जे जुने जे जुने सबस्क्रायबर्स आहेत आणि जे जुने लोक आहेत ना जे आमच्या अवतीभोवती होते स्टार्टिंगपासून ते लोक माझ्या ह्या एका एका शब्दाची ग्वाही आहेत की त्या लोकांना सुद्धा माहिती की, की खर मी जे जे मॅच खरं खरंय की खोट आहे आणि तुलाही माहिती की मी तुझ्या लेकरांचा खरोखर मनापासून लाड केला आणि करते अजून पण आणि तू माझ्या लेकरांच्या साधी बड्डेला सुद्धा विश केलं नाहीस मी माझ्या बड्डेला रडले लाईव्ह घेऊन येते की माझ्या मैत्रिणींनी मला विश केलं नाही अशी तर तू आहे आणि सिंपती घेऊन कार्ड खेळून खेळून तू आजपर्यंत इथे आली इथे पण सिंपतीच घेते का माझ्या नावाने की मैत्री अशी मैत्री केल्यावर मैत्रीण अशी करते काय केलं ग मी तुझा पर्सनल लाइफ मधलं मी काहीच काढलेलं नाही तुझं सगळं जे व्हिडिओ दिसते मी तेच बोलते व्हिडीओच्या मागचं पुढचं जर काढायला लावू नको मी काढणार पण नाही तू तुझं काम कर मी माझं काम करतो तू नीट वाग ना मग लोक सगळी आज आता सगळी दुनिया तुला नाव ठेवते तरी पण तुझं चाललोच आहे याच्या भांडणात तोडी मार त्याच्या भांडणात तोडी मार तुला दिसलं नाही का गती तर खर खरं खरं सांग तुला दिसलं नाही का मी आता असं समज की मी तुझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलते तुला दिसलं नाही तिथं तो सुलेमान काय बोलला त्या अमृताला मान्य अमृताने रोस्ट केलं पण अमृताची रोस्ट करायची लिमिट होती याची लिमिट होती बोलायची प्रत्येकाची बोलायची लिमिट असली पाहिजे आणि तू तू कसल्या धमक्या देते कोणाला म्हणते त्याच्या घरात घुसून मारेल याच्या घरात घुसून मारेल रेकॉर्डिंग चालत माझ्यापर्यंत कोणाकोणाचे पत्ते शोधते कोणाकोणाच्या घरात रेकॉर्डिंग घुसवते ग कोणाकोणाचे पार्ट काढते कोणाकोणाचे पास्ट काढते ही आहे मोहिनी ही मोहिनी आजार आहे अजून पण जे चुकलं असेल ना त्याची माफी माग आणि चांगल्या सुखाने युट्यूबवरती ब्लॉगिंग बनव शिकत्या ओम साळवेकडून शिकत्या गणेश शिंदे मोळकडून त्या ते लो त्यांच्यावरती रोस्टिंग झालं ते लोक आपापला व्यवस्थित व्हिडिओ बनवायला लागले बनव ना व्यवस्थित व्हिडिओ तुला एवढे जण सांगतात येडेत का आम्ही डोक्यात पडलोत का मी तुझी काय दुश्मन आहे का तुझी जर दुश्मन असती ना तुला सगळ्या प्रायव्हेट गोष्टी लिक करत बसली असती एक एक गोष्ट प्रायव्हेट लिक करायची ना एक एक लाख व्ह्यू घेतली असते व्यूची भुकी असतील तर तुला पण चांगलं माहिती आहे मला मी व्यूची भुकी नाहीये म्हणून तीन महिने चॅनल बंद करून बसली होती तुझ्या नावाने जर ग्रंथ वाचत बसले अस तुझ्या नावाने जर चालू केलं असतं ना मी तर आतापर्यंत कुठल्या कुठं गेली असते समजलं ना जरा लॉजिकली वाघ आणि बघ लोक सांगतायत पोरग जमिनीवरच खात लोक सांगतायत तुला ते उवा काढताना दाखवते व्हिडिओ मध्ये उवा काढताना दाखवतात का खरं कळतं का तुला काय आहे का जर असं हा काय भाषा तुझी काय बोलते तू कसले कसले व्हिडिओ लोकांकडे रेकॉर्डेड आहेत त्या दिवशी म्हणते तू अमृताला बोलली तू माझ्या मला शिव्या देतात लोक त्याला हार्ट देतो तुझ्या आईवडिलांचे संस्कार दिसले तिच्या आईवडिलांचे संस्कार काढले तुला माहिती का तुझा कोणता व्हिडिओ फिरतोय सगळ्या रोस्टिंग रिॲक्शन चॅनलच्या आवती भोवती कोणता व्हिडिओ फिरतो माहितीये का तू मास्क ज्या शिव्या दिल्या होत्या ना घाण लेडीजच्या प्रायव्हेट पार्टवरून तो, तो व्हिडिओ फिरतोय पूर्ण मार्केटमध्ये इकडे रिॲक्शन रोस्टिंगच्या समजलं आणि तू मला बदनाम करते या सगळ्यांमध्ये की ही अश्विनी असं म्हणजे माझं नाव नाही पण सगळ्या दुनियाला माहिती तू कोणासाठी लिहिते माझं नाव लिशील तर मला व्ह्यू नाही येणार का तुझ्या नावाने व्ह्यूज नाही येऊ द्यायचे तुला तुझ्या नावाने माझ्याकडे अगं तुझी शाळा कळते इथं इथं बिलकुल इमोशनल ब्लॅक म्हणजे माझ्यासोबत गेम खेळू नको अजिबात तू समजला ना बिलकुल गेम खेळू नको तू नीट वाघ तुझ्यासाठी नीट व्हिडिओ येतील प्रॉमिस नीट वाघ एकदम नीट वाघ तुझे तुझे व्लॉग बनव चांगले व्लॉग बनव चांगल्या गोष्टी दाखव पानसटपणा लावू नको त्याच्यामध्ये काय गरज होती तुला कॉन्ट्रॉवर्सी मध्ये उडी मारायची जेवढा रोस्टिंग रिॲक्शन चॅनल सांगतात तेवढं गुपचूप करायचं त्यांनी काय सांगितलं होतं तुला की सिंपथी खेळते रडते भांडते चिडते हे करते ते करते व्हिडिओ बनवायचं सिंपल तुम्हाला वाटलं इथून पुढे मी करणार नाही करतेच ना तू सगळ्या माहिती माहितीये तुला स्वतःला आहे तू काय करते देवाच्या नाव देवाचं नाव घेते घेते धमक्या देते आत्ता कोणाला तरी धमकी दिली तुझ्या लेकरांचे फोटो काढेल स्वतः म्हणजे तू करशील ते सगळं चालतं पण दुसऱ्यांनी केलं चालत नाही म्हणजे नवऱ्याला कोणाच्या तरी नवऱ्याला धमकी द्यायची कोणाच तरी ऍड्रेस काढायची धमकी द्यायची कोणाच तरी घरात घुसायची धमकी द्यायची ही मोहिनी आजारी आहे का आणि मला म्हणते तू मैत्री मैत्रीण करायची नाही मला लाज वाटायला लागली या हजाराची मी मैत्रीण केली होती खूप बोलायचंय मला तू खूप मोठी चुकी केली आहे महिने खूप मोठी चुकी केली आहे नंबर का ब्लॉक केलं तू तुला या सगळ्या गोष्टी फोनवर सांगितल्या कम कमवलं डॉलर तुझ्या ना नाव आणि मग आज फोनवर सांगितलं असं तुला समजून हे असं बोल तसं बोल आसा करू तूच ब्लॉक के सगळ्यांसमोर समर संपत्ती गेन करते मला असं कोणाशी मैत्रीण करू नये लोक प्रायव्हेट गोष्टी ऐकून घेतात त्याचा वापर करतात वापर अजून केलेला नाही तुझ्या फक्त व्हिडिओ जे दिसतं त्याच्यावरती मी बोलते नीट वाघ लोक जे सांगतात ते नीट कर लोकांना धमक्या देणं बंद कर अजूनही तू धमक्या देते आहे तुझ्या धमक्यांच्या रेकॉर्डिंग्स फिरतायत रिॲक्शन रोस्टिंग चॅनल्सकडे सगळ्यांकडे तुझ्या रेकॉर्डिंग आहे घरात घुसून मारण्याच्या तुझ्या तुझ्या मैत्रिणीच्या आणि तो एक स्ट्रॉंग संजोगताच्या समजतंय का पब्लिकली सांगते आतले जे गेम आहेत ना ते खेळणं बंद कर आणि पब्लिकला सिंपती कार्ड खाल खेळून ब ब्लॅकमेल नको करू तू सिम्पती कार्ड खेळते नंतर तू भांडते चिडते नंतर तू त्यांना धमक्या देते असे गेम खेळते तू नॉर्मल हाऊसवाईफसारखी व्हिडिओ बनवत जे बनवायचं आम हो ते असं काहीच फालतूपणा करू नको आणि फालतू गोष्टी समोर आणू नको मग आम्ही का आमच्या आम्हाला काय सापडणार बोलायला आता बोलणार का आम्ही ओमसाळवेला काही ओम साळवेनी मध्यंतरी काही केलं होतं तेव्हा बोलले सगळेजण आता बोलणार त्याला कोणी गणेश शिंदेला आता कोण बोलतं कोणी तू केलं म्हणून तुला बोलतात मग वाग ना नीट आता खूप काय बोलायचं आहे तुला पण तू काही मला प्रत्युत्तर देणार नाही मला माहिती कारण तू बोलशील मला व्ह्यूज येतील कारण तुझी मेंटेलिटी मी माझ्याशिवाय कोण नाही ओळखू शकत का मी तुला चांगलं ओळखते माझ्याशिवाय हां अजून एक पॉइंट राहिला की अजून मैत्री तुटायचा अजून एक पार्ट काय झाला लाईफमध्ये अजून एक मैत्रीण होती तिचं नाव मी घेणार नाही कारण ती कुठेच नाहीये पिक्चरमध्ये आता सध्या ती आली होती मला भेटायला औरंगाबादला तिचं काम होतं कोणा कोणाचे इंटरव्ह्यू घ्यायला तिला जायचं होतं ती मला मी तिच्यासोबत गेले आणि तिथं मी पण व्हिडिओ शूट केला तिच्यासोबत आणि व्लॉग शूट केला विशेष म्हणजे व्लॉग शूट केला घरातून निघाल्यापासून पोचेपर्यंत तर त्या मैत्रिणीसोबत जो ब्लॉग शूट केला तर एडिट केला मी प्रीमियरला लावला सकाळी दहा वाजता तर मी झोपले त्या महिनी आजाराने तो स्क्रीनशॉट काढला त्या मैत्रिणीला पाठवला आणि त्या मैत्रिणीने सांगितलं मला महिनी आजाराने पाठवलं हे आणि तू हा व्हिडिओ पोस्ट करू नको कारण तुझी कॉन्ट्रवर्सी चालू आहे म्हणजे काय हिची मरणाची कॉन्ट्रवर्सी माझ्यासोबत व्हिडिओ आल्यावर प्रॉब्लेम होतो आणि या दोघी दोन दिवसांनी एक मी तिच्या भावाच्या लग्नाला उड्या मारतायत तिकडे तिची कॉन्ट्रवर्सी चालली माझी कॉन्ट्रवर्सी चालली नाही होय तिच्यापेक्षा माझी कॉन्ट्रवर्सी छोटी काय कमाल राह तुम करेगा तो सब कुछ चलता है हम करेगा तो कुछ नहीं चलता क्यू की हमारा चॅनल छोटाय तुम्हारा चॅनल आहे तो तुम करोगा सब कुछ चलेगा हा हम करेगे तो हम पागल हम डॉलर केले करताय हम व्यूज केले करताय सबस्क्राईबर वगैरे केले करताय तुम कस केले करताय टाइमपास केले करताय काय कमाल राव तुमची आज खरं खरं बोलले अरे भरपूर मग अशा गोष्टी ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या अशा घडत घडत गेल्या घडत घडत गेल्या घडत घडत गेल्या तरी पण आपण फक्त फोन कमी केले मी तिच्याशी पक्की काही नाही आणि मला डायरेक्ट आता ब्लॉक करून टाकलं म्हणून ज्या गोष्टी मला फोनवर सांगायच्या होत्या ह्याच गोष्टी मी याच्या आधी पण तिने पण मान्य करावं तिच्या चुका मी ह्याच शब्द तिला सांगत होतो तिला कधीच मी नेहमीच तिला अशाच अशाच स्वरात बोलते जशी मी आत्ता बोलते ना पर्सनलमध्ये मी तिला ह्याच स्वरात बोलते मी अशीच रागवून बोलत होते आज मला खरोखर लाज वाटते तुला मैत्रीण म्हणायची की तू मैत्रीण म्हणायची बिलकुल लायकीची आहेस मान्य तू काही बोलत नाहीये मला उलट कारण तुला माहिती आहे मी बोलते तो एक एक शब्द खरा आहे आणि तुझ्या पर्सनल लाईफमधलं मी काहीही काढलेलं नाही आणि तुझं पर्सनल मी काहीही सांगितलेलं नाही अजूनपर्यंत ऑडियन्सनी पण सांगावं कुठली पर्सनल लिंक पर्सनल चॅटिंग किंवा पर्सनल रेकॉर्डिंग किंवा तुझ्या पर्सनल लाईफमधला मधला काही पास्ट जो काही मला माहिती आहे तो मी सांगितला का कोणी पण येऊन कमेंट करून सांगावं माझा कुठला पण व्हिडिओ शोधून मला दाखवावा की मोहिनीबद्दल मी हे बोलली ओके फक्त मी एकच गोष्ट कबूल केली की ज्यामध्ये सगळेजण म्हणत होते ही फिरते फिरते हिच्या मागं फिरते तेव्हाच मी सगळ्यांसमोर सांगितलं की मी फुकट फिरत नाही समजलं फुकट फिरत नाही तेव्हाच मग माझ्या तोंडातून तों निघालं जोपर्यंत मला डिवचत नाही तोपर्यंत मी बोलत नाही आणि जे मी बोलते ते व्हिडिओबद्दलच बोलते व्हिडिओ मधलंच बोलते आज सकाळचा व्हिडिओ तुझा बिलकुल सेन्सलेस होता काहीही अर्थ नव्हता त्या व्हिडिओला कोणीही सांगावं चला हा व्हिडिओला इथे एंड करते काय मागत नाही लाईक करा डिसलाईक करा सबस्क्राईब करा नका करू तुमच्या मनाने करा लई याबाईनी माझं खर्च मला साधाच व्हिडिओ होता असाच व्हिडिओ होता असंच बोलायचं होतं मला बोलले मी जे बोलायचं ते अजून काय बोलायचं बोल बाई पण सिंपत्ती करू नको माझ्या नावाने सिंपत्ती घेऊ नको मैत्रिणींनी दगाबिघा दिला दगाबिघा का काही दिलं नाही पहिले मी तुझी सपोर्ट करत होते अवघड लागत होता आणि आता मी तुझ्याबद्दल चा खऱ्या गोष्टी बोलते असं पण नाही का मी काही बनवून काहीतरी उगीच तुला काहीतरी त्रास द्यावा म्हणून बोलते तू चांगलं वाग तुझ्याबद्दल चांगलं बोलते मी बरोबर आहे की नाही आपलं बोलायचंच का आम्ही बोलायचे पैसे मिळतात आपल्याला इथं बरोबर आहे की नाही फुकट कशाला बोलायचेच पैसे मिळतात तुझ्याबद्दल तू तु काय दुश्मन आहे का माझी तुझ्याबद्दल वाईटच बोललं तरच पैसे येतात तुझ्याबद्दल चांगलं बोललं तरी पैसे येणार मला डॉलर येणार त्याच्यामुळे तू चांगली वाघ चांगलं बोलेन तू वाईट वाघ तुला वाईट बोलेन आपला काम आहे हो आणि आपण काम करताय बाई तर चलो बाय बाय सबको रामराम बाय बाय